आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष। विरोधी पक्षाच्या इंडियाच्या स्थापनेनंतर पहिली बैठक मुंबईत होती आहे आणि या बैठकीसाठी आता महाराष्ट्रामधील महाविकास आघाडीनं तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे आणि या संदर्भात शनिवारी वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली। बरं, या बैठकीमध्ये काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधील सर्व दिग्गज नेत्यांनी बैठकीसाठीची रणनीती आखल्याचं पाहायला मिळालं। इंडियाच्या बैठकीसाठी मुंबईत तयारी। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटात मंथन। पवार, ठाकरेंसह काँग्रेसच्या दिग्गजांची बैठक। भाजप विरोधी महाविकास आघाडीची जोरदार मोर्चे बांधणी। पाटणा आणि बंगळुरू नंतर आता मुंबईमध्ये भाजप विरोधी पक्षांची बैठक होणार आहे। बंगळुरूमध्ये विरोधकांच्या गटाचं इंडिया असं नामकरण झाल्यानंतर आता या इंडियाची पहिलीच बैठक मुंबईत होती आहे। या संदर्भात वरळीतल्या नेहरू सेंटरमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची बैठक झाली, ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अनिल देशमुख, शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, संजय राऊत, सुभाष देसाई तर काँग्रेसकडून नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि विजय वडेट्टीवार हे नेते सहभागी झाले होते। या बैठकीत इंडियाच्या बैठकी संदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आलेली आहे। 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर अशा 2 दिवस मुंबईमध्ये इंडियाची बैठक होईल। ग्रँड हयात हॉटेलमध्ये होणाऱ्या या बैठकीचं यजमानपद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे असेल। या बैठकीत देशभरातील भाजप विरोधी 26 हून जास्त पक्षाचे नेते सहभागी होतील। या बैठकीत किमान 5 राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत। विरोधी पक्षांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात रणनीती आखली आहे। आगामी निवडणुकीत भाजपला रोखण्याच्या मोहिमेसह विरोधक आता मुंबईत एकत्र येणार आहेत। आता ही तिसरी इंडिया आघाडीची बैठक आहे, याच्यामध्ये खूप सारे ठराव होणार आहेत आणि खूप सारं, कारण की या मिटिंगा ज्या आहेत त्या मिटिंगामध्ये आता पुढच्या तयारीसाठी, त्याच्यामुळे त्याच ताकदीनं मुंबईमध्ये ही बैठक चांगली व्हावी याची ही पूर्वतयारी होती आणि त्यासाठी आम्ही सगळे आज एकत्रित आलेलो होतो। या बैठकीमध्ये अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह देशातील अनेक महत्त्वाचे नेते मुंबईत येणार आहेत, त्यामुळे या नेत्यांच्या सुरक्षेसंदर्भात महाविकास आघाडी राज्य सरकारची मदत घेणार आहे। इंडिया म्हणून जे आमचं संघटन आहे, इंडिया गटाची बैठक झाली पटना, बेंगलुरू आणि आता मुंबई 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये इंडियाची बैठक होईल। 31 ला संध्याकाळी ही बैठक सुरू होईल आणि 1 ला सुद्धा चालेल। मुंबईतल्या बैठकीचं यजमानपद हे शिवसेनेकडे आहे। दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी मात्र विरोधकांच्या या एकजुटीवर निशाणा साधलाय। विरोधक भीतीपोटी एकत्र येत असल्याची प्रतिक्रिया भाजपनं दिलेली आहे, तर शिंदेच्या शिवसेनेनं राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून बाहेर पडल्याचा चिमटा काढलाय। आमच्या सोबत नसणारे जे पक्ष आहे ते आम्ही एकत्र आल्यानंतर त्या भीतीपोटी ते एकत्र येत आहे। आपण बघतो की जेव्हा दाट एकदम गर्द अंधार असतो तेव्हा सोबत जाणारे हात मजबूत पकडण्याचा प्रयत्न करतात, तसा ते कोल्हापूरमध्ये एकमेकाचा हात मजबूत पकडण्याचा प्रयत्न करत आहे। त्याच्याकडे बघण्याच्या ऐवजी आम्हाला ज्यांच्या आयुष्यामध्ये अंधार आहे त्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण करणं हे महत्वाचं आहे। राहुल गांधी हा एवढं पॉवरफुल नेता नाही, अनेक नेते आहेत, त्यांचं आता फक्त आता हे इंडिया वगैरे वगैरे काय जे चाललंय त्यांचं फक्त एकत्रीकरण होत द्या, त्यांचं जागा वाटप होत द्या, नंतर खऱ्या अर्थानं रणांगणामध्ये कोण कोण येणार आहे याचं सगळ्याला दिसून येईल। पाटणा आणि बंगळुरू नंतर आता विरोधक मुंबईच्या मैदानातनं भाजप विरोधात रणशिंग फुंकणार आहेत। या आधीच्या दोन्ही बैठका या जेडीयू आणि काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यात झालेल्या आहेत, पण भाजपची सत्ता असलेल्या राज्यात पहिल्यांदाच इंडियाची बैठक होणार आहे आणि त्यामुळे मुंबईतली बैठक ही विशेष महत्वाची ठरणार आहे। मुंबईहून विशाल पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, News18 लोकमत।
नुकतेच विधान परिषद उपाध्यक्षा निलम